स्मरे आपण थांबायचं आहे. त्र्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आज संपूर्ण देशात उत्साहाने साजरा होत आहे. या ध्वजारोहण समारंभात उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, सर्व कर्मचारी, तसेच घरी बसून स्वातंत्र्य दिन साजरा करणारे स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, पालक, पत्रकार आणि बंधू भगिनी यांना मी हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. स्वतंत्र भारतातील लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी जे अनेक मोठ्या नेत्यांनी लढा दिला व अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या सर्व महान नेत्यांना व स्वातंत्र्य सेनानींना या प्रसंगी मी विनम्रपूर्वक अभिवादन करतो. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने व राज्याने सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, उद्योग, सांस्कृतिक अभूतपूर्व प्रगती साधली आहे. सर्वसामान्य नागरिकांसह समाजातील मागासवर्गीय व दुर्बल घटकातील व्यक्तींची उन्नती व्हावी, त्यांची आर्थिक प्रगती वेगाने होऊन ते समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावेत म्हणून आपले शासन त्यांच्यासाठी विकासाच्या अनेक योजना कार्यक्षमपणे राबवित आहे. संपूर्ण जगामध्ये कोविड-19 विषाणूने थैमान घातलेले आहे. आपला देश व संपूर्ण राज्यात कोविड विषाणूंचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू ठेवलेली आहे. आपल्या जिल्ह्यात सर्व यंत्रणा कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.
या सर्व कोरोना योद्ध्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देऊ इच्छितो। जिल्हा सामान्य रुग्णालय व त्या अंतर्गतचे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यात आलेल्या कोविड 19 रुग्णालयात येणाऱ्या संशयित रुग्णांच्या स्वॅबच्या तपासणीपूर्वी पुणे, सोलापूर, लातूर व अंबेजोगाई येथील प्रयोगशाळेत करण्यात येत होत्या। परंतु जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन उस्मानाबाद जिल्हावासियांनी 1 कोटीपेक्षा अधिक रक्कम उभी करून लोकसहभागातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्राच्या परिसरात नवीन साथरोग प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली व ही राज्यातली लोकसहभागातून स्थापन होणारी एकमेव प्रयोगशाळा आहे। या प्रयोगशाळेचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी ऑनलाइन पद्धतीने केले। या प्रयोगशाळेत 2 सत्रात स्वॅब तपासणी करण्यात येत असून दररोज 184 स्वॅब तपासणी येथे केली जाते। जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयात कोविड रुग्णासाठी 3,789 खाटांची व्यवस्था उपलब्ध करून ठेवलेली आहे। यातले 548 खाटांचे ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध असून 108 खाटांना व्हेंटिलेटरची उपलब्धता ही केलेली आहे। तर अतिदक्षता विभागामध्ये कोविड रुग्णासाठी 108 खाटा उपलब्ध केलेल्या आहेत। लॉकडाऊन मध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत जिल्ह्यातील अत्यंतोय प्राधान्य कुटुंब लाभार्थी व एपीएल शेतकरी योजना अशा सर्व लाभार्थ्यांना 50,000 मेट्रिक टन गहू व तांदूळ या अन्नधान्याचे वितरण करण्यात आलेले आहे। केंद्रामार्फत 1,66,000 थाळ्यांचे वितरण झालेले आहे। जिल्ह्यातील 45,000 गरजू कुटुंबांना मोफत धान्य किट व 4,000 दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींना मोफत औषधांचे किट देणगीदार व स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने वाटप करण्यात आलेले आहे। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 71,000 शेतकरी पात्र असून 67,000 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले आहे। त्यापैकी 64,500 शेतकऱ्यांना 477 कोटीची लाभाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर हस्तांतरित झालेली आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत सन 2019-20 मध्ये नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या 56,000 शेतकऱ्यांना 6 कोटी रकमेचा लाभ देण्यात आलेला आहे। कृषी यांत्रिकरण उपअभियान योजनेअंतर्गत खुल्या बाजारातून कृषी अवजारे व यंत्र खरेदी केलेल्या 407 लाभार्थी शेतकऱ्यांना 3 कोटीचा निधी अनुदान म्हणून वितरित केलेला आहे। तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण या योजनेमधून 1,000 लाभार्थी शेतकऱ्यांना 4 कोटी रकमेचे अनुदान वितरित झालेले आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2019-20 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 5,76,000 हेक्टरवरील पिकांचा 42 कोटीचा शेतकरी हिस्सा विमा हप्ता भरलेला होता। त्या मोबदल्यात 80,000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना 572 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळालेली आहे। जिल्ह्यात CSR च्या माध्यमातून 2019-20 मधील 16 प्रकल्पाकरता 13 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे। या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या 53 शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर 93 विधवा महिला लाभार्थींना प्रत्येकी 2 गाई व 600 अंगणवाड्यांना LPG गॅस कनेक्शनची सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आलेली असून या अंतर्गत विविध प्रकारच्या 13 प्रकल्पांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झालेली आहे। विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा आपला उस्मानाबाद जिल्हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात चांगली प्रगती करत आहे। ही अत्यंत समाधानाची बाब असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही मी या प्रसंगी देतो। उस्मानाबाद जिल्ह्याचा सर्वांगीण विकास जलद गतीने व्हावा अशी कामना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या या शुभप्रसंगी मी व्यक्त करतो। आपल्या सर्वांच्या सद्भावना पाठीशी राहतील असा विश्वास बाळगून पुनश्च एकदा स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।